सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. कन्व्हेन्स डीम्ड कन्व्हेन्सची प्रक्रिया अत्यंत सोपी करण्यात आलेली आहे. सोसायटी नोंदवतानाच बांधकाम व्यावसायिकांकडून कन्व्हेन्ससाठी अत्यावश्यक कागदपत्र घेतली जाणार आहेत असा महत्त्वपूर्ण निर्णय सहकार विभागाने घेतलाय. यामुळे सोसायट्यांना डीम्ड कन्व्हेन्स करून घेताना होणारा त्रास आता कायमचा वाचणार आहे. राज्यातल्या सुमारे निम्म्याहून अधिक गृहनिर्माण सोसायट्यांच्या नावावर जमीन नाहीये. ही बाब भविष्यात या सभासदांसाठी अडचणीची ठरणार आहे. त्यामुळेच सोसायट्यांनी कन्व्हेन्स किंवा डीम्ड कन्व्हेन्स करून घ्यावं असं आवाहन सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी केलेलं आहे. त्यासंदर्भातल्या सूचना उपनिबंधकांना दिल्या आहेत. सोसायटी नोंदवल्यावर पुढच्या 4 महिन्यात बिल्डरना कन्व्हेन्स करून दिलं नाही तर सोसायटीला अर्ज आणि ठराव सादर करावा लागेल. त्यानंतर सोसायटीला डीम कन्व्हेन्स करून दिलं जाईल असं सहकार आयुक्तांनी म्हटलेलं आहे. सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलंय डीम कन्व्हेन्स अत्यंत सोपं झालेलं आहे. कसं सोपं झालंय बघा त्या संदर्भातले मुद्दे. सोसायटी नोंदवताना बिल्डरकडून कन्व्हेन्सचे पेपर घेतले जातील. 4 महिन्यात कन्व्हेन्स करून देणं अनिवार्य असेल. त्यानंतर सोसायटी अर्ज ठरावावर डीम कन्व्हेन्स केलं जाईल. सहकार आयुक्तांचे सर्व उपनिबंधकांना हे आदेश आहेत. तातडीनं कन्व्हेन्स करून घेण्याचं आवाहन सहकार आयुक्त कवडे यांनी केलेलं आहे. तर डीम कन्व्हेन्स साठी तुम्हाला कुठली कागदपत्र लागतील बघा. मोफा कायद्याच्या नियमातील नमुना 7 मधला अर्ज लागेल. सोसायटी नोंदणी प्रमाणपत्र डेट डिक्लेरेशन प्रत लागेल. सोसायटी नोंदणी नंतर लेआउट मध्ये समाविष्ट सर्वे गट नंबरचा 7-12 उतारा लागेल. सभासदांच्या अग्रीमेंटची कॉपी किंवा मग इंडेक्स 2 लागेल. डीम कन्व्हेन्स साठी प्रवर्तकाला बजावलेली नोटीस सुद्धा लागेल. संस्थेतल्या सर्व सदनिका धारकांची यादी. डीम कन्व्हेन्स साठी कुठली कागदपत्र लागतील सोसायटीला बघा. बांधकाम पूर्णत्वाचं प्रमाणपत्र सुद्धा आवश्यक आहे.